ओढायची. दोरी ओढल्यानंतर जर मी समोर आले तर मी काय झाले, हार झाले. सिंह जर समोर आला मग सिंहाला काय करायचं, तो सिंह झाला त्या पिंजरात त्या माणसाला जावं लागेल. फक्त असंच आहे की स्वयंवर करत असताना जो समोर जाईल की त्याला माहिती आहे की समजा सिंह जर आला तर एवढी डेअरिंग त्या माणसामध्ये असायला पाहिजे. तर असा पण पूर्ण ठाण्यामध्ये सोडला गेला बाबा या पद्धतीचं स्वयंवर आहे. तर शक्यतो कोणी हिंमत केलेली आहे समोर येण्यासाठी, शक्यतो वाघाच्या समोर यायची कोणी हिंमत करत नाही ठाण्यामध्ये तरी, पण तरी पण एकाने हिंमत केली आणि तो राजांसमोर आला आणि राजांसमोर आल्यानंतर त्यांनी पण उचलला. तर मी असं सांगितलं की मला एक महिन्याचा कालावधी द्या, एक महिन्यामध्ये मी त्या पद्धतीने हा पण उचलायसाठी तारीख वगैरे सगळ्या गोष्टी टाकतात. नंतर तो घरी येऊन सांगतो की असा असं तू मुरकायच का असलं तसं पण घेतला वाघाने तुला काढलं तर तुला कधी सापडणार नाही वगैरे अशी ती मोटिवेट करणाऱ्या लोकांची संख्या काही समाजात कमी नसते. तसं त्यालाही ती मोटिवेट करणारे लोक खूप होते. मग त्यांनी असं ठरवलं की आपण काय घेतलं पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे. जसं तुम्ही श्री समर्थ शारदाकडे ट्रेनिंग घेण्यासाठी आला तसं त्यालाही वाटलं की आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तो एका सत्यशील आणि रिंग मास्टरला जाऊन भेटला की मी असा असा पण बाबा मला जी काही प्रॉपर्टी मिळेल त्याचे 10% मी तुला देईन. वाघाला तसं मॅनेज करायचं मला यायचं. तुम्ही कोणाला मॅनेज करायचं ट्रेनिंग करताय, तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मॅनेज करायचं ट्रेनिंग करताय, पण तुम्हाला या गोष्टी येतात, तुम्ही या क्षेत्रात आहात, पण मुलं कशी तयार करायची. हा टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहे, त्याच पद्धतीचा त्या पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केलं सगळं की ट्रेनिंगला सुरुवात झाली की वाघ कसा त्याला चापकाचा उपयोग करून कसा मॅनेज करायचा किंवा त्याला रोजच्या रोज कशा पद्धतीने मॅनेज करायचं, त्याची वाघाची खूप चांगली मैत्री झाली. 15-20 दिवस झाले मग तो वाघाला आंघोळ घालायला लागला, साबणाने धुवायला लागला, ज्या पद्धतीने आपल्या घरात एक प्राण्याची आपण काळजी घेतो त्या पद्धतीने खूप व्यवस्थितपणे त्यांनी काही सुरुवात केली, वाघाची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि वाघाला कसं मॅनेज करायचं हे त्याला कळलं. असं बऱ्याच वेळा होतं की आपण एखाद्या ट्रेनिंगमध्ये जाऊन सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतो, त्याच्यानंतर लक्षात आलं की याच्यावरती आपण प्रॅक्टिस केली तो वाघ तिथे नसणार बरोबर ना. त्याच्यामुळे अशी परिस्थिती समाजात येत असते की आपण जिथे प्रॅक्टिस केली असते प्रत्यक्ष स्टेज वेगळा असतो बरोबर, आणि आपण केलेली प्रॅक्टिस